सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-22। सुमारे 2 लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्यात आलं। लग्न झाल्यानंतर सासरी आलेली नवरी तिसऱ्या दिवशी रात्रीच्या दरम्यान तिच्या नातेवाईकांसह गायब झाली। अशा प्रकारे राहुरी तालुक्यातील विद्यापीठामध्ये कर्मचारी असणाऱ्या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक भाऊसाहेब खेमनर हा तरुण राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा इथे राहतो। तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतोय। अशोक खेमनर याला लग्नासाठी मुली शोधण्याचं काम सुरू होतं। त्याच्या एका नातेवाईकानं अशोक खेमनर याच्यासाठी मुलगी पाहिली होती, 2 लाख रुपये घेऊन या असे फोन करून सांगितलं। तेव्हा अशोक खेमनर हा तरुण त्याच्या आई वडिलांसह पारनेर इथे गेला। तेव्हा मुलगी हिंगोली इथे असल्याचं त्यांना सांगितलं। त्यानुसार 3 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर हा अनिता रामचंद्र अग्रवाल या महिलेच्या घरी ते गेले। तिथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला। मुलगा आणि मुलीची एकमेकांची पसंती झाली, मात्र 2 लाख रुपये द्यावे लागतील तरच लग्न होईल अशी अट नातेवाईकांनी घातली। अशोक खेमनर यानं वेळोवेळी संबंधित लोकांना 1,85,000 रुपये दिले। त्यानंतर 5 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर या तरुणाचं लग्न सोनी शंकर पाटील या तरुणीसोबत लावण्यात आलं। अशोक खेमनर हा नवरीला घेऊन राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा इथे त्याच्या घरी आला। त्यानंतर 8 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर याची पत्नी सोनी हिचे नातेवाईक आले। सदर लोक हे अशोक खेमनर यांच्या घरी मुक्कामाला थांबले। रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण एकाच घरात झोपले होते। 9 जुलै रोजी रात्री 1:00 दरम्यान अशोक खेमनर यांची पत्नी आणि तिचे नातेवाईक घरामधनं गायब झाल्याचं लक्षात आलं। त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीयेत। 9 जुलै रोजी अशोक खेमनर यांना मध्यस्थी लोकांना चौकशी केली असता सदर मुलगी तिचे नातेवाईकांच्या सोबत निघून गेली आहे, आम्ही 2-3 दिवसात मुलीला तुमच्या घरी आणून सोडतो असं सांगण्यात आलं। मात्र अद्यापपर्यंत अशोक खेमनर यांची पत्नी आली नाही आहे। लग्न लावून आपली 1,85,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर 17 मार्च 2023 रोजी अशोक खेमनर यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये अशोक भाऊसाहेब खेमनर यांच्या फिर्यादीवरनं चंदू सीताराम थोरात, भाऊसाहेब वाळुंज तसेच श्याम वाबळे, अनिता रामचंद्र अग्रवाल तसेच सुनील शरद कांबळे, राहुल पाटील, सोनी शंकर पाटील या 7 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।